आपण जर बघितलं तर हे सरकार आल्यानंतर जवळपास 2 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या 2 वर्षांमध्ये अतिशय लक्षणीय अशा प्रकारची कामगिरी या सरकारने केली. विविध क्षेत्रांमध्ये रखडलेले जे प्रकल्प होते ते पूर्ण करण्याचं काम केलं. मग मुंबईमध्ये अटल सेतू असेल किंवा कोस्टल रोड सारखे प्रकल्प असतील, मुंबईतले जे काही थांबलेले आपले मेट्रोचे प्रकल्प असतील, आपला अतिशय महत्वाकांक्षी समृद्धी महामार्ग असेल, जलयुक्त शिवारची कामं असतील किंवा इरिगेशनची कामं असतील, सिंचनाची कामं असतील. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की गेल्या 2 वर्षांमध्ये महाराष्ट्र सरकारने 123 सिंचन प्रकल्पांना या ठिकाणी मान्यता दिली, ज्याची एकत्रित किंमत 1,347 कोटी रुपये इतकी आहे आणि या प्रकल्पांमुळे 16,57,000 हेक्टर इतकं क्षेत्र सिंचनाखाली येत आहे. आपण जर बघितलं तर राज्यात सद्यस्थितीत 241 बांधकामाधीन सिंचन प्रकल्प आहेत, त्याच्या उर्वरित कामाची किंमत ही 1,00,000 कोटी एवढी आहे. सन 2024-25 मध्ये आपण जवळपास 16,456 कोटी रुपये नियतवे मंजूर केला आणि त्यातनं सुमारे 2.34 लाख हेक्टर सिंचनक्षमता व 25.55 TMC पाणीसाठा आपण त्यातनं निर्माण करतोय आणि जवळपास 39 सिंचन प्रकल्पाचं काम हे पूर्ण करण्याचं नियोजन या ठिकाणी आपण केलंय. आपण जर बघितलं तर विशेषतः जो काही विदर्भ आणि मराठवाड्याचा अनुशेष हा दूर करण्याच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात आपण काम केलंय. जवळपास 7.85 लक्ष हेक्टर एवढा विदर्भातला अनुशेष होता, त्यापैकी जून 2023 पर्यंत 7.12 लक्ष हेक्टर, 7.85 लक्ष हेक्टर पैकी 7.12 लक्ष हेक्टर एवढा अनुशेष हा त्या ठिकाणी दूर झालेला आहे आणि त्यासोबत उर्वरित 0.73 म्हणजे 0.73 लक्ष हेक्टर अनुशेषापैकी जवळपास आपण जून 25 पर्यंत 0.37 आणि जून 26 पर्यंत 0.36 लक्ष हेक्टर एवढं आपण त्या ठिकाणी दूर करणार आहोत. यासोबत विशेष मला या ठिकाणी सांगायचं आहे की अतिशय महत्वाकांक्षी असलेला वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प ज्यामुळे नागपूर वर्धा अमरावती अकोला यवतमाळ व बुलढाणा या 6 जिल्ह्यातील 3.71 लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाचा पाणी वापर 62 TMC इतका आहे आणि याची किंमत 88,557 कोटी इतकी आहे. याला माननीय राज्यपालांनी मान्यता दिलेली आहे, त्यामुळे आता MWRRAला मान्यते राज्यपालांच्या मान्यतेनंतर पुन्हा एकदा तो पाठवावा लागतो, ते करून लवकरच याचं टेंडर हे आम्ही त्या ठिकाणी पब्लिश करणार आहोत. यासोबत मराठवाडा विभागामध्ये जवळपास पूर्ण झाल्याने प्रगतीपथावर असे 1,066 सिंचन प्रकल्प असून 948 प्रकल्प आता पूर्ण झालेले आहेत आणि पूर्ण व प्रगतीपथावरील सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी 11.88 लक्ष हेक्टर इतकी सिंचनक्षमता ही निर्माण झाली आहे. कोकणमधनं मराठवाड्यामध्ये पाणी वळवण्यासाठी दमणगंगा एकदरे गोदावरी, दमणगंगा वैतरणा गोदावरी, पार गोदावरी अशा 3 योजना प्रस्तावित आहेत की ज्या योजनांच्या माध्यमातून 10.74 TMC पाणी हे आपण त्या ठिकाणी वळवणार आहोत. यातनं 51,434 हेक्टर सिंचनक्षमता तयार होणार आहे. या प्रकल्पाची एकत्रित किंमत 20,495 कोटी आहे आणि या संदर्भात SLTC TSEकडे आता प्रकल्प आहे, हे आपण त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक करतोय. कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना व टेंभू या योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यातनं 1.90 लक्ष हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. कोयना प्रकल्पाच्या वीज निर्मितीनंतर या ठिकाणी जवळपास 67 TMC पाणी हे अरबी समुद्रात वाया जाते
हे पाणी आपल्याला औद्योगिक वापरासाठी किंवा कोकणामध्ये आपल्याला सिंचनासाठी कसं वापरता येईल या संदर्भात वेबकॉस्टला आपण काम दिलंय आणि केंद्र शासनाच्या संस्थेच्या माध्यमातून हे काम आपण त्या ठिकाणी करतोय. यासोबत नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाद्वारे 10.64 टीएमसी पाणी वळवून नाशिक जिल्ह्यातील 25,000 हेक्टर जमीन, जळगाव जिल्ह्यातील 17,000 हेक्टर जमीन या ठिकाणी सिंचनाखाली आणण्याच्या संदर्भात जवळपास 7,015 कोटी रुपयाच्या या योजनेला अंतिम मान्यता देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त जे समुद्रामध्ये वाहून जाणारं पश्चिमी वाहिन्यांचं पाणी आहे त्यातलं 30 टीएमसी पाणी हे पुन्हा गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याच्या संदर्भात आपण प्रस्ताव तयार केला असून त्याला देखील आता मान्यता आपण देतो आहोत आणि त्याचं जे काही तांत्रिक अहवाल आहे तो अहवाल तयार करण्याकरता त्या ठिकाणी कन्सल्टंट अपॉइंट करण्याचं काम देखील आता प्रगतीपथावर आहे. त्यामुळे हे सरकार आल्यानंतर विशेषतः सिंचनाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम या सरकारने केलंय हे मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे.